कितीही झालं तरी आम्ही भ्रष्टाचार करणारच अशी शपथच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली की काय असा प्रश्न पडलाय. याला कारण ठरलाय तो नाशिक मधल्या सुरगाणा तालुक्यातील रेशन मधील गोलमाल. आदिवासींच्या धान्यावर डल्ला मारताना अधिकाऱ्यांना जराही लाज वाटत नाही. गुजरातच्या सीमेवर असलेला हा सुरगाणा तालुका, याच तालुक्यात तब्बल 6 महिन्यांपासून आदिवासींना मिळणारं धान्य गायब होत आहे. तब्बल 5 कोटींचं धान्य परस्पर लंपास होत आहे. हे कसं काय होत आहे याचं खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटतंय. मग अपयश झाकण्यासाठी तहसीलदारासह 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. रमेश दौलत भोये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय. त्याचा जबाब घेताना त्यानं वाहतूक कंत्राटदाराचं नाव घेतलेलं आहे की वाहतूक कंत्राटदार मला पैसे द्यायचे आणि त्यामुळं म्हणजे त्यांचा देखील सहभाग आहे असं त्यांनी त्यामुळे थोडक्यात सांगितलेलं आहे. आपली मानसिक परिस्थिती बरोबर नव्हती असं देखील तो म्हणतो. या काळामध्ये नव्हती आणि माझ्या थोडासा माझ्याकडून चूक झाली हे त्यांना मान्य केलेलं आहे. सरकारनं याच सुरगाण्यात आदिवासींसाठी थेट घरपोच धान्य वितरण योजना राबवली आहे. आमदारांच्या गावी आलंगूणमध्ये थाटामाटात ही सेवा सुरू सुद्धा झाली. पण या योजनेलाही सरकारी भ्रष्ट कीड लागली आहे. मोठ्या प्रमाणावरती आम्हाला सकृतदर्शनी त्यामध्ये धान्याचा अपहार झालेला आहे अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी ते धान्य त्याचं स्पष्टीकरण ते करू शकत नाही आहेत. गोडाऊन कीपर आहेत, तहसीलदार आहेत, वाहतूक ठेकेदार आहे. आदिवासींची पोटं भरण्यासाठीच्या या योजनेचं हे 5 कोटींचं धान्य सरकारी बाबूंच्या आशीर्वादानं दुसऱ्याच कुणाच्या तरी पोटात जात आहे आणि खिसेही भरले जात आहेत. आदिवासी भुकेलेलेच आणि धान्याचा काळा बाजार करणारे मात्र गब्बर आणि मस्तवाल होत चालले. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.